चे तारण खा तारण हार एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस हे माझं हेडिंग आहे. पण हेडिंग द्यायला मला भाग पडलंय ते भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रमुख प्रवक्त्यां म्हणजे केशव उपाध्यांनी. केशव उपाध्यांनी 7 नोव्हेंबरच्या लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिला. या लेखाचं शीर्षक आहे फडणवीस मराठ्यांचे तारणहार. या लेखात हे ठामपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातले मराठा समाजाचे खरे कैवारी देवेंद्र फडणवीसच आहेत. एरवी या लेखाकडे मी दुर्लक्ष केलं असतं. भाजपची बाजू मांडणारा लेख, भाजपची वकिली करणारा लेख, फडणवीसांची स्तुती करणारा लेख आणि केशव उपाध्ये हे पूर्णवेळ सेवक असल्यामुळे भाजपचे, त्यांचं हे कामच आहे फडणवीसांची आणि आपल्या पक्षाची स्तुती करणं, असं म्हणून हा लेख मी सोडून दिला असता. पण लक्षात घ्या, हा लेख 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण मिटल्यानंतर 5 दिवसांनी प्रसिद्ध झालेलं आहे. 2 नोव्हेंबरला जरांगे यांचं दुसरं उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मिटवण्यात आलं हे सगळ्यांना माहिती आहे. फडणवीस हेच मराठा समाजाचे तारणहार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लेखामध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाचा, एकनाथ शिंदेंनी त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा, शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेल्या वाटाघाटीचा किंवा 2 न्यायमूर्तींनी केलेल्या वाटाघाटीचा किंचितही उल्लेख नाही. हे सगळं अनुलेखाने बाजूला ठेवलं आहे की काय अशी शंका वाटायला जागा आहे. आणि शिंदेंचा आणि या सगळ्याचा उल्लेख न करता केवळ मराठा समाजाच्या कल्याणाचं सर्व श्रेय देवेंद्र फडणवीसांना आहे हे सांगण्याचा प्रयत्न या लेखात आहे. म्हणून या लेखाची दखल घ्यायला हवी. महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमध्ये नेमकं चाललं आहे काय, श्रेयावरून वाद चालू आहेत का, मराठा समाजाचे तारणहार फडणवीस आहेत की शिंदे आहेत हा मुळात वादाचा मुद्दा आहे का, फडणवीस यांना शिंदे यांना जे श्रेय मिळत आहे ते पटत नाही आहे का, या प्रश्नांची उत्तर शोधण्याच्या आजच्या या कार्यक्रमात मी प्रयत्न करणार आहे. पण सुरुवातीला केशव उपाध्ये यांच्या या लेखात काय म्हटलं आहे ते जरा आपण तपासूया. एक लक्षात घ्या, 2 नोव्हेंबरला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जरांगेंचं उपोषण मिटलं. हा लेख 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाला आहे, म्हणजे 5 दिवसांनी प्रसिद्ध झाला आहे. केशव उपाध्यांना संशयाचा फायदा द्यायचा म्हणून आपण जरी असं ठरलं की मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या आधी हा लेख लिहिण्यात आला होता, तरीसुद्धा प्रसिद्धीचा अवधी पाहता केशव उपाध्यांकडे हा लेख मागे घ्यायला वेळ होता. जरांगेंच्या उपोषणानंतर परिस्थिती बदलली आहे, सर्वजण मुख्यमंत्री शिंदेंना श्रेय देत आहेत, अशावेळी असा लेख लिहिल्याने नवा वाद निर्माण होणार नाही ना हा प्रश्न केशव उपाध्यांच्या मनात आला की नाही मला माहीत नाही. पण हा आला असता तर त्यांनी हा लेख मागे घेण्याचा विचार केला असता, पण तसा तो त्यांनी केलेला नाही आहे. म्हणजे फडणवीस यांचा जो मुद्दा आहे, फडणवीस हेच तारणार आहेत, हा जो मुद्दा आहे तो शिंदे यांच्या श्रेयाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मी मानतो. केशव उपाध्ये या लेखात सुरुवातीला फडणवीस कसे मुख्यमंत्री झाले 2014ला, प्रस्थापित हितसंबंधांच्या विरोधात जाऊन फडणवीस कसे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे अनेकांच्या पोटात कसं दुखू लागलं वगैरे वगैरे गोष्टी लिहितात. फडणवीसांनी कशी चांगली कामं केली हे लिहितात, हे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे त्यामुळे ते सोडून देऊया. पण लेखाचा खरा भाग सुरू होतो तो 2014 पासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जिथे उपस्थित होतो तेव्हापासून. केशव उपाध्ये असं म्हणतात की फडणवीस 2014ला मुख्यमंत्री झाले, त्याआधी 1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. पण या सरकारने इतक्या वर्षामध्ये मराठा आरक्षणासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला, त्यामुळे घाईघाईने राणे समिती नेमून हे मराठा आरक्षण करण्यात आलं, जे उच्च न्यायालयाने फेटाळून लावलं. मराठा आरक्षणासाठी खरे प्रामाणिक प्रयत्न हे फडणवीस यांच्या काळात, म्हणजे 2014ला फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरच झाले. आणि हे प्रयत्न इतके व्यवस्थित होते, सर्व तऱ्हेची कायदेशीर बाजू तपासून हे प्रयत्न फडणवीसांनी केले की ते हायकोर्टाने सुद्धा उचलून धरले. पण नंतर सुप्रीम कोर्टात या प्रयत्नाला स्थगिती मिळाली, सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण फेटाळून लावलं. केशव उपाध्ये इथे आपल्याला जुनीच गोष्ट सांगतात पण महत्त्वाची गोष्ट सांगतात की मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत माहिती आहे का. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे फडणवीसांनंतर म्हणजे 2019ला मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे आणि महाआघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आहेत. कारण फडणवीसांनी जे आरक्षण देऊ केलं होतं, जे हायकोर्टात टिकलं होतं, त्याचं संरक्षण करण्यात या दोघांना सुप्रीम कोर्टात अपयश आलं. आता हा सुद्धा मुद्दा नवा नाही आहे, पण केशव उपाध्ये काय म्हणतात बघा, पुन्हाच जुने मुद्दे काढून ते महाआघाडीवर आरोप करतात की त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये चांगले वकील दिले नाहीत. गायकवाड समितीचा जो अहवाल आहे
जो इंग्रजीमध्ये त्यांनी अनुवाद करून दिला नाही वगैरे वगैरे, हेही मुद्दे जुनेच आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत डॉक्टर संजय लाखे, यांनी या मुद्द्यांना पूर्वीच उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे हे उत्तर देताना की उद्धव ठाकरे सरकारने वकील बदलल्यामुळे हा सगळा घोळ झाला. हा 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 जो आरोप आहे भाजपचा तो अजिबात खरा नाही. फडणवीस यांच्या काळात जे वकील होते सुप्रीम कोर्टामध्ये, म्हणजे कायम मोदी सरकारचे मोदी सरकारची बाजू घेणारे माजी सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी हेच पुढच्या काळात सुद्धा वकील होते. त्यांच्याबरोबर परमजीत परवालिया हे वकील होते. फक्त उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या जोडीला आणखीन दोन निष्णात वकील दिले आणि वकिलांची बाजू मजबूत केली. हे दोन निष्णात वकील होते कपिल सिबल आणि अभिषेक मनु सिंघवी. याशिवाय हा जो आरोप आहे की गायकवाड आयोगाचा अहवाल आणि त्याची महत्त्वाची पानं यांचा इंग्रजी अनुवाद ठाकरे सरकारने केला नाही हाही आरोप खोटा आहे. कारण हे सगळं प्रकरण ठाकरे सरकार येण्याच्या आधी सुप्रीम कोर्टात पोचलेलं होतं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी ज्या आहेत मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या आधीच्या सरकारच्या काळातच करून झाल्या होत्या. गायकवाड आयोगाचा अहवाल हा इंग्रजीतच आहे, त्याचा जो त्याचं जे सिनॉप्सिस आहे संक्षेप आहे तो सुद्धा इंग्रजीत आहे, त्यामुळे हा आरोप सुद्धा खोटा आहे. ठाकरे सरकारने वकिलांची स्थानिक वकिलांची एक टीम बनवली या वरिष्ठ वकिलांच्या मदतीला. त्यांच्या वारंवार बैठका होत होत्या. उद्धव ठाकरे सुद्धा बैठका घेत होते. बैठका त्यावेळेला कोविडचा काळ होता, त्यामुळे साहजिकच व्हिडिओ कॉल्सवर बैठका चालायच्या. त्यासोबतच महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने नरेंद्र मोदींशी संपर्क साधून त्यांनी या हस्तक्षेप करावा आणि आरक्षणाची मर्यादा 50% वाढवावी अशी विनंती केंद्र सरकारला केली. केंद्र सरकारने ती मान्य केली नाही. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी, महाराष्ट्रातल्या सुद्धा सुप्रिया सुळेंसकट अनेक खासदारांनी ही मर्यादा 50% वाढवण्याची विनंती मोदी सरकारला केली. मोदी सरकारचे जे वकील होते ते आणखी एक यादी देतात आपल्याला पुढे. तुम्हाला आठवत असेल काही काळापूर्वी या शिंदे सरकारची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे त्याचा मराठा समाजाला कसा फायदा मिळतोय हे सांगण्याचा प्रयत्न होता. आणि त्या जाहिरातीत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले जे फायदे आहेत त्यांची यादी देण्यात आली होती. त्यावरून वाद झाला होता, कारण मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, त्यांना अशा प्रकारच्या सवलतीवर त्यांचं समाधान नाही हे माहीत असताना ही यादी देण्यात आली होती. पण उपाध्याय यांच्या लेखावरून हे स्पष्ट होत आहे की ही यादी दुसऱ्या कुणाच्याही नव्हे तर फडणवीसांच्या सांगण्यावरून देण्यात आली होती. या यादीमध्ये काय म्हटलंय बघा, आणि तेच नेमकं त्या जाहिरातीत म्हणण्यात आलं होतं. या यादीमध्ये असं म्हटलंय की फडणवीस यांच्या काळातच, फडणवीस मुख्यमंत्री असताना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाचे 70,375 लाभार्थी आहेत. या तरुणांना 5,220 कोटींचं कर्ज वाटप झालेलं आहे. त्याशिवाय छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून 9वी ते 11वीच्या 23,224 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली गेली. राज्य लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत शिष्यवृत्ती द्यायला फडणवीसांनी सुरुवात केली. मराठा समाजातल्या परदेशात जाऊन इच्छिणाऱ्या 75 तरुणांना MS साठी 60 लाख तर PhD साठी 1,60,00,000 एवढी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ही सगळी उत्तरं भाजपचे प्रवक्ते अशासाठी देत आहेत की फडणवीस यांचा द्वेष काही लोक करतात असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे फडणवीस यांच्यावर कायम टीका होते. आता बघा, जरांगे यांच्या आंदोलनाच्या काळात फडणवीस यांच्यावर टीका जर कोणी केली असेल, फडणवीस हे काड्या घालतात असा आरोप जर कोणी केला असेल तर तो मनोज जरांगे यांनीच केलेला आहे, दुसऱ्या कोणीही केलेला नाही आहे. फडणवीस आंदोलनाच्या ठिकाणी गेले नाहीत, उपोषणाच्या ठिकाणी गेले नाहीत, जरांगे यांची भेट त्यांनी घेतली नाहीत, तरीसुद्धा हे उपोषण मिटल्यावर फडणवीसांना श्रेय देण्याचा हा भाजपच्या प्रवक्त्यांचा प्रयत्न आहे. याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला विचारतो. याचा अर्थ असा होतो माझ्या दृष्टीने की जरी जरांगे यांचं उपोषण एकनाथ शिंदे यांनी मिटवलं असलं तरी पूर्ण श्रेय वर्तमानपत्र किंवा माध्यमं म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंचं नाही आहे. एकनाथ शिंदेंनी चातुर्य दाखवलं, एकनाथ शिंदेंनी योग्य रणनीती राबवली, आधी तिथे न्यायमूर्ती पाठवले, नंतर मंत्रिमंडळातले मंत्री पाठवले वगैरे वगैरे छापून आलेलं आहे. ते बहुधा भाजपच्या प्रवक्त्यांना मान्य नसावं. माझं तर असं म्हणणं आहे भाजपच्या प्रवक्त्यांनी हा लिहिलेला लेख हा फडणवीसांच्या सहमतीनेच लिहिलेला असणार. एकनाथ शिंदेंना श्रेय जातं हे बघून हा लेख लिहिला आहे का हा असा प्रश्न आपल्याला विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण उपोषण संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांमध्ये हा लेख प्रसिद्ध झालेला आहे. एकनाथ शिंदेंनी एक गोष्ट केली, मराठा आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रिजेक्ट झालेलं आहे, आता क्युरेटिव्ह पिटिशन आहे. त्यांनी एकच गोष्ट केली, जे कुणब्यांचं आरक्षण होतं मराठा समाजांना, कुणबी समाजाला, मराठा समाजातल्या काही लोकांना ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत किंवा कुणबी असण्याचे पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र देऊन
हे आरक्षण पुढे पुढे रेटण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने केला हे श्रेय त्यांना आणि मनोज जरांगेना दिलंच पाहिजे. परंतु फडणवीस तेही देऊ इच्छित नाही ते लक्षात घ्या असं दिसतं. कारण एक तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फडणवीस उपोषणाच्या ठिकाणी गेले नाहीत, त्यांनी उपोषण मिटवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. सुरुवातीला गिरीश महाजन गेले पण नंतर त्याचा पाठपुरावा झाला नाही. जरांगे यांचं पहिलं जे उपोषण झालं तिथे सुद्धा एकनाथ शिंदेच गेले होते. एकनाथ शिंदेनी जाऊनच ते उपोषण मिटवलं होतं. त्यावेळेला जो लाठीमार झाला पोलिसांचा तेव्हा फडणवीस यांना माफी मागावी लागली होती. आणि मी पूर्वी तुम्हाला सांगितलं आहे फडणवीस यांनी माफी जरी मागितली असली वातावरण शांत करायला तरी त्यांना ते मान्य बहुधा नसावं याचं कारण यामुळे पोलिसांचं नीतिधैर्य तुटतं असं त्यांचं मत असावं. आणि आता बीड आणि माजलगावला जी जाळपोळ झाली, जे घरांवर आले झाले, कार्यालयांवर आले झाले, त्यातून हे सिद्ध झालं आहे. म्हणजे फडणवीस यांची जी नाराजी आहे शिंदे यांनी ज्या पद्धतीने जरांगे यांना महत्त्व दिलं याबाबत ही सातत्याने व्यक्त झालेली आहे. आणि फडणवीस यांच्यामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले आहेत हे लक्षात घेतलं तर आपल्याला सगळा प्रवास डोळ्यासमोर येईल आपल्या. आणि आपल्या हे ध्यानात येईल की पहिल्यापासूनच एकनाथ शिंदेना जरी मुख्यमंत्री आपण केलं असलं तरी किंग वेकर आपणच आहोत असं दाखवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होतं कारण एकनाथ शिंदेनीच बंड केलं होतं. एकनाथ शिंदेंबरोबर 40 आमदार आले नसते तर फडणवीस यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना धडा शिकवता आला नसता हे लक्षात घ्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न नव्हता. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात जायला फडणवीस यांनी नकार दिला होता. सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की मी एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात नाही. त्यांना हे सुचवायचं होतं की मी किंगमेकर आहे, मी बाहेर राहून जे काय करायचं ते करीन, सरकारला मदत करीन वगैरे वगैरे. मात्र अमित शहांना हे मान्य नव्हतं. अमित शहांनी ही खेळी उधळून लावली. जे पी नड्डा यांनी ट्विट केलं, सोशल मीडियावर लिहिलं की फडणवीस मंत्रिमंडळात जाणार आहेत. म्हणजे फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर अमित शहा आणि जे पी नड्डांनी आपला नकाराधिकार वापरला आणि फडणवीस उपमुख्यमंत्री पण होणार आहेत हे त्यांनी जाहीर केलं. फडणवीसांना ते मान्य करावं लागतं एक प्रकारे त्यांचा हा अपमान होता. पण वरिष्ठ सांगतात, आपल्या पक्षाचं हायकमांड सांगतं, त्यामुळे भवितव्याचा विचार करून आपल्याला हे स्वीकारणं भाग आहे असं त्यांनी मनाचं समाधान करून घेतलं. तरीसुद्धा शिंदे यांच्याबाबत त्यांच्या मनामध्ये जी अडी आहे ती पहिल्यापासून आहे. मुख्यमंत्री होण्याचा अधिकार 2019 आपलाच होता, तो केवळ उद्धव ठाकरेंमुळे गेला हे त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे. आणि त्याचं प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये पडतं हे लक्षात घ्या. मनोज जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनाच्या वेळेला त्यांनी काय केलं बघा. जरांगे इथे सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या, कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या असं म्हणत होते. आणि फडणवीस चंद्रपूरला उपोषणा बसलेल्या ओबीसी नेत्यांना भेटत होते. ते नागपूरच्या ओबीसी परिषदेला उपस्थित राहत होते आणि ओबीसींना तुमच्या आरक्षणावर कोणतीही गदा येणार नाही हे आश्वासन दिलं देत होते. म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना शांत करण्याच्या प्रयत्नात होते आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस हे आपल्या परंपरागत ओबीसी मतदारांना आपल्यासोबत ठेवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे ती शांत करण्याच्या मनात प्रयत्नात होते. तुमच्या लक्षात येईल हे या महायुती सरकारमधलं अंतर्गत द्वंद्व आहे, हा अंतर्गत विरोधाभास आहे. एका बाजूला शिंदे हे मराठा आरक्षणासाठी आपण प्रयत्न केले असं म्हणून मराठा समाजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला आपली परंपरागत ओबीसी मतं आपल्या सोबत ठेवण्याची धडपड फडणवीस करतायत. आणि त्यातूनच त्या सगळ्या स्पर्धेतून मला असं वाटतं की फडणवीसांना मराठ्याचे तारणार ठरवणारा हा लेख प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या लेखातलं एक शेवटचं वाक्य आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. सर्व लेख लिहिल्यावर भाजपचे प्रवक्ते म्हणतात, कारण सर्वसामान्य मराठा माणसाला आपला खरा कैवारी कोण आहे हे आजपर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले आहे. हा खरा कैवारी म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथ शिंदे नव्हेत असं त्यांनी लिहिलेलं नाही आहे. पण हे मी सांगतोय, देवेंद्र फडणवीसांना कैवारी ठरवायचं म्हणजे एकनाथ शिंदे कैवारी नाही आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करायचा हा सगळा खटाटोप आहे हे लक्षात घ्या. या लेखाकडे फारसं लक्ष गेलेलं नाही म्हणून मला तुमच्यासमोर मांडावा लागला. एका बाजूला एकनाथ शिंदे मनोज जरांगेंना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे समर्थक काय करतायत हे तुमच्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. एकूण शिंदे सरकारचं काय चाललं आहे बघा. एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधली ही छुपी रस्सीखेच आहे. दुसऱ्या बाजूला सरकारमध्ये अक्षरशः दुफळी पडल्यासारखं झालेलं आहे. एका बाजूला एकनाथ शिंदेंचे समर्थक आहे, दुसऱ्या बाजूला भुजबळांचे आणि ओबीसी समर्थक आहेत. या मंत्रिमंडळात ओबीसी समर्थक आहेत. ज्या पद्धतीने मनोज जरांगेंचं उपोषण मिटवण्यात आलं ते धनंजय मुंडेंना सुद्धा पटत नव्हतं हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळत होतं. धनंजय मुंडे हे ओबीसी नेते आहेत, वंजारी नेते आहेत, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत,
त्यांना हेतुपूर्वक पाठवण्यात आलं. मराठा आरक्षणाचं उपोषण मिटवण्यासाठी ओबीसी नेत्यांना पाठवणं यामागे राजकारणाशिवाय काही नाही. पण